अनुष्का रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बनवणार आहोत मस्त खमंग सांजोरी। त्यासाठी लागणारे साहित्य: बडीशेप, विलायची, मैदा, रवा तो 1.5 वाटी घ्यायचा आहे, साखर 1 वाटी, कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यात रवा टाकून तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्याच्यात थोडं तूप किंवा तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे। लागेल तसं पाणी घालायचं आहे त्याच्यात। अशा प्रकारे हा मळून ठेवायचा आहे आपल्याला। कढईमध्ये पाणी ओतायचं आहे। यामध्ये आपल्याला भाजलेला रवा घालायचा आहे। बडीशेप आणि विलायची पण घालायची आहे बारीक केलेली। 1 वाटी साखर घालायची। त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपला शिरा तयार झालेला आहे। गार होण्यासाठी खाली उतरून ठेवूया। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला। सांजोरे करण्यासाठी आपल्याला गोल उंडा करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे करून घ्यायचा आहे। याची आपल्याला वाटी तयार करायची आहे। अशी वाटी तयार करायची आहे। आपल्याला शिरा त्याच्यात भरून घ्यायचा आहे। एवढा शिरा घ्यायचा आहे त्यासाठी, आणि तो त्या वाटीमध्ये घालायचा आहे। मी पूर्ण वाटी बंद करून घ्यायची। अशा प्रकारे तो उंडा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। आपल्याला हा उंडा पिठात बुडून लाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे लाटून झालेले आहे। तेल गरम झालेलं आहे। त्यात आपण आता पोळी लाटलेली तळून घेणार आहोत। तिला दोन्ही बाजूंनी आपल्याला तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत।